गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा इथे वयाची शंभरी गाठलेल्या क्रिष्ट्या आशालू मादरबोईना आणि शहाऐंशी वर्षीय किष्टय्या लसमय्या कोमेरा यांनी गृहमतदान सुविधेअंतर्गत काल मतदान केलं त्यांचं मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदारसंघातलं गृहमतदान पथक तब्बल एकशे सात किलोमीटर अंतर प्रवास करून सिरोंचा इथं गेलं होतं या पथकातल्या सदस्यांनी दोघा मतदारांना गृहमतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आणि घरातच उभारलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनीयता बाळगून त्यांचं मत नोंदवलं गेलं कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या हेतूनं निवडणूक आयोगानं यंदा प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगांचं प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत गृहमतदानाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे आतापर्यंत अशा एकूण एक हजार दोनशे पाच मतदारांनी घरातून मतदान केलं आहे